विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार. नाऊ वी शॅल स्टडी डिटर्मिनिंग इंडिपेंडेंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल्स. सी मेनी टाइम्स व्हॉट हॅपन्स, वी सिलेक्ट द टॉपिक, देन इन कन्सल्टेशन विथ युअर गाईड यू आर प्रिपेरिंग अ सिनॉप्सिस. एव्हरी पॉइंट विच आय टोल्ड यू रिगार्डिंग सिनॉप्सिस यू इन्क्लूड इन दॅट. Then you write the factors also, and after writing the factors, when actually the problem of analyzing the data comes, then you find that which is independent variable and which is dependent variable, you find it difficult to determine. म्हणजे काय होतं, सिनॉप्सिस तुम्ही अगदी तयार करता, फार सुंदर सिनॉप्सिस दिसतं, अगदी काही नाही, डेटा तुम्ही कलेक्ट करता, प्रदत्त गोळा केल्यानंतर जेव्हा ॲनालिसिस करायचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस तुमच्यापुढं प्रश्न निर्माण होतो, कुणाला स्वतंत्र पारिवर्त्य म्हणायचं आणि कुणाला आश्रित पारिवर्त्य म्हणायचं, आणि मग तुम्ही काहीही करून टाकता. अनेक पी एच डी थेसिस आमच्याकडे अशाच प्रकारचे येतात. हे पी एच डी थेसिस आम्हाला काही आवडत नाही, याची कारणं तुम्हा लोकांना सांगतो. पहा, आपण एक काम करूया, वय आणि उंची यामध्ये कोरिलेशन काढू शकतो, काढता येईल, काढलं मी कोरिलेशन, ठीक आहे. आता ते कोरिलेशन काढल्यानंतर मला एवढं सांगा, उंचीमुळे वय वाढते की वयामुळे उंची वाढते? व्हेरी गुड, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. ऑल राईट, वयामुळे उंची वाढते, तर वय काय झालं, इंडिपेंडेंट व्हेरिएबल, आणि उंची काय झालं, डिपेंडंट व्हेरिएबल. ऑल राईट, नाव यू हॅव अंडरस्टूड वन पॉईंट. नाव माय सेकंड पॉईंट इज धिस, हाईट अँड वेट, उंची आणि वजन, ॲग्रीड. आता उंची आणि वजन यामध्ये कोरिलेशन तुम्ही काढलं, कोरिलेशन आलं 0.79. समजलं माझा प्रश्न? उंची आणि वजन, यू हॅव कॉम्प्युटेड कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन हाईट अँड वेट. ऑल राईट, अँड द कोरिलेशन कोएफिशियंट इज 0.79, विच इज व्हेरी हाय. माय प्रॉब्लेम इज विच इज डिपेंडंट व्हेरिएबल अँड विच इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. वेट इज इंडिपेंडंट, हाईट इज डिपेंडंट. नाही, बरं नाही, लातूरकर ॲक्सेप्ट नाही करत. आली ना अडचण आता इथेच. संशोधनात हेच लक्षात ठेवायचं महत्त्वाचं. अनलेस यू आर व्हेरी क्लिअर रिगार्डिंग द इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल, ओके, युअर रिसर्च हॅज नो मीनिंग ॲट ऑल. And many research papers published in Indian journal, they are of this type. All right? Okay, third point. I'll explain you, don't worry. Okay, pahilyanda samjun gya. That is very important. Now I am computing correlation between age and weight. Vay ani vadan. Yacha madhe correlation kadla. Which is independent variable, which is dependent variable? And now friends, write down what I am telling you. Write. Samadla? Ithe tumhi chuka karta. Tumhich nahi, dosh mi tumhala det nahi, I tell you, you know. Fault lies with many of the senior people. बोलणं योग्य नाही पुढचं, ओके, म्हणून मी बोलत नाही. राईट डाऊन, इन कोरिलेशन कोएफिशियंट, इन कोरिलेशन कोएफिशियंट देर इज नो इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड नो डिपेंडंट व्हेरिएबल. देर इज नो इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड नो डिपेंडंट व्हेरिएबल. However,
However, when you treat the data by regression analysis, when you treat the data by regression analysis, then on the basis of predictor, you can predict one factor, there can be more number of predictors, and also there can be more number of factors to be predicted, आता चुका कराल हो म्हणा लवकर ओके डोंट मेक एरर्स ऑल राइट लाइक दिस इट इज बिकॉज कोरिलेशन कोएफिशिएंट इज अ डिस्क्रिप्टिव स्टैटिस्टिकल टेक्निक कोरिलेशन कोएफिशिएंट इज अ डिस्क्रिप्टिव स्टैटिस्टिकल टेक्निक In correlation, sometimes the one-way explanation is useful, but the other way it is not possible. For example, as the age is increasing, height is also increasing, but you can't say that as the height is increasing, age is increasing. You can't say la underline kara. All right. Hence, while conducting correlational studies, it is necessary to decide, which relationship will be genuine. ओके एक लक्षात घ्या कोरिलेशन कशातही काढता येतं आणि आजकाल कॉम्प्युटरमुळे तुम्ही काहीही टाकून द्या कोरिलेशन निघून येतं दुसरं काही नाही पण जर फॅक्टर जेन्युइनली रिलेटेड नसले तर त्या कोरिलेशनला आम्ही स्प्युरियस कोरिलेशन म्हणतो पहा एक उदाहरण तुम्हा लोकांना देतो असं समजूया की मे 2015 ओके मे महिना 2015 किंवा आता तुम्ही 2016 नाशकात रिसर्च करतात मे महिन्यात आईस्क्रीमवर किती खर्च झाला अख्ख्या नाशिक शहरात ठीक आहे त्याचा डेटा घ्या आणि मे महिन्यात नाशिक शहरात किती लोक मरण पावलेत त्यांचं वय घ्या ओके मी तुम्हाला या दोनमध्ये कोरिलेशन काढून दाखवू काही संबंध आहे
आईस्क्रीमवर खर्च करणे आणि माणसांचं मरणं काही संबंध आहे? काहीच नाही. सो मेनी अ टाइम्स यू विल फाईंड दॅट वेन यू आर पी वेन यू पीपल आर डुईंग रिसर्च युअर कोरिलेशन्स आर स्प्युरियस कोरिलेशन्स. काही संबंध नसतो. इवन हाईट अँड वेट, उंची वाढते म्हणून वजन वाढते की वजन वाढते म्हणून उंची वाढते निश्चित ठरवता येत नाही आपल्याला, इवन दो देर इज रिलेशनशिप. हेन्स रिलेशनशिप शुड बी जेन्युइन. ओके, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सो नंबर वन, राईट डाऊन. व्हाईल फ्रेमिंग युअर सिनॉप्सिस ऑफ PhD, व्हाईल फ्रेमिंग युअर सिनॉप्सिस ऑफ PhD, क्लिअरली डिफाईन ईच अँड एव्हरी फॅक्टर अँड सर्च द एक्सटेंट टू व्हिच अँड सर्च द एक्सटेंट टू व्हिच दे आर रिलेटेड टू ईच अदर. They are related to each other. Okay? Now this is one. Number two. Some people prefer carrying out survey. If it is descriptive, then there is no problem of finalizing. Independent and dependent variables. But if it is evaluative survey, then independent variables and dependent variables, must be clearly defined. I'll give you example so that you can understand. Okay. सरकारी यंत्रणा कामाला लागली, पिकाची आणेवारी काढायची आहे. ओके, कुठं पीक किती प्रमाणात आलं आणि कुठं पीक किती प्रमाणात आलं, यू आर इव्हॅल्युएटिंग दॅट. सो इफ इन एक्स फील्ड द प्रोडक्शन इज बेटर, इन वाय फील्ड द प्रोडक्शन इज पुअर, व्हॉट आर द इटियोलॉजिकल कॉजेस ऑफ दॅट. स्पेलिंग लिहा, ETIOLOGICAL, etiological causes. आता सोप्या भाषेत सांगतो, जिथे प्रोडक्शन चांगलं आलं, जमिनीचा पोत चांगला असेल, बियाणं चांगल्या प्रतीचं वापरलं असेल, मशागत चांगली केली असेल, पाणी वेळेवर दिलं असेल, ऊन वारा पक्षी यांच्यापासून प्रोटेक्शन केलं असेल, दीज आर ऑल इटियोलॉजिकल कॉजेस. सिमिलरली रिगार्डिंग ह्युमन बीइंग्स ऑल्सो वी कॅन सर्च द इटियोलॉजिकल कॉजेस. सो इटियोलॉजिकल कॉजेस दे आर द इंडिपेंडेंट व्हेरिएबल. राईट डाऊन, सीख लो ये सब, समझे. इटियोलॉजिकल कॉजेस आर द इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स and the production is dependent variable.
ओके नाउ लेट अस कम टू अदर थिंग्स. ओके देन देर इज अ टेंडेंसी अमंग रिसर्चर्स, दे आर इंटरेस्टेड, मेनी स्टडीज आर देयर. दीज स्टडीज दे से वॉट यू नो, अ कंपेरेटिव स्टडी ऑफ मेन एंड वुमेन. I can't understand why you want to compare men and women every time. Can we compare them? And suppose you found that in some cases the women are significantly superior to men, then what you will say? Your culture has already said, your religion has already said that the women are inferior to men. Theek hai? Now what explanation you are giving now? See what happens. Previously it was thought that the females have significantly less intelligence than the men. Can you make such statement today? The answer is no. There are many fields in which you will find that women are surpassing the men, and especially you will find that up to 10th and 12th standard girls are definitely सिग्निफिकंटली सुपीरियर टू बॉईज. त्यानंतर मात्र तुमची कल्चर येते, तुमचं कुटुंब येतं, तुमचं धर्म येतो, चल बाई बोलल्यावर चढ, पुष्कळ झालं. सो यू हॅव बी युअर प्रोग्रेस हॅज बीन रिटार्डेड. सो टेल मी फॉर दिस रिटार्डेशन विच आर इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड विच आर डिपेंडेंट व्हेरिएबल, कम ऑन क्विक. Your culture, your religion, your society, your family, these are independent variables. Okay? And your retardation, that is dependent variable. Ata puna ya gosht karaycha nahit, chuka karaycha nahit. Okay? Then some people they write, a comparative study of Dalits and non-Dalits. I can't understand why you want to compare. हे वर्ड्स आता तुमच्या रिसर्चमधनं काढून टाका. ओके आय कॅन अंडरस्टँड अन ॲनालिटिकल स्टडी ऑफ दलित्स अँड नॉन दलित्स, यू कॅन ॲनालाइज देम, बट प्लीज डोंट कम्पेअर देम. इट इज बिकॉज रिमेंबर वन थिंग, आय रिपीटेड धिस अगेन अँड अगेन, आय वॉन्ट टू कम्पेअर द हाईट ऑफ द पार्टिसिपंट्स सिटिंग इन द क्लासरूम, ऑल राईट. But some are standing here on this table, some are standing there. Can I compare? It is not possible. Take another example. Suppose I have started running competition from this building to our main gate. Some of you are standing near this building, agreed, and some of you are standing near Yashin. Can I compare you? So it is not possible. That is why I told you that before selecting the topic, utilize at least 2 to 3 months, think on it from various point of view. Okay, next point. When independent groups or classified groups are used in the study, they are treated as independent variables, and the measures on which the difference is examined is treated as dependent variable. हे मी तुम्हाला आत्ता क्लिअर केलेलं आहे. अँड देन देर इज अन अ लाईव्ह एक्झाम्पल. अन इन्व्हेस्टिगेटर इज इंटरेस्टेड इन स्टडिंग द इन्फ्लुएन्स ऑफ इंटेलिजन्स अँड लोकस ऑफ कंट्रोल ऑन रिलिजिओसिटी अँड सुपरस्टिशियस बिलीफ. नाऊ लिसन टू मी पेशंटली. इन सायकॉलॉजी वी हॅव अ व्हेरी गुड कन्सेप्ट दॅट इज कॉल्ड लोकस ऑफ कंट्रोल. It is of two type. One is internal locus of control, other is external locus of control. Julian B. Rotter, R-O-T-T-E-R, yani hi sankalpana pudha manli. Ani tyani tyachi scale hi tayar keli. 29 items are there. These are the pairs, of which 6 are filler, and only on 23 items you have to score it. सोप्या भाषेत तुम्हा लोकांना सांगतो इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे काय आणि एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे काय. ओके
Suppose I fail in the examination. I blame my fate. नशिबात होतं म्हणून नापास झालो, दुसरं काहीच नाही. नशिबच खोटं, काय करतं, इतकी मेहनत केली पण शक्य झालं नाही. एक्स्टर्नल लोक सब कंट्रोल, त्यावर नियंत्रण नाही तुमचं. समथिंग सुपरफिशियल, सुपरस्टिशियस, सुपरनॅचरल थिंग्ज आर देअर. बिकॉज ऑफ दॅट यू फेल्ड इन द एक्झामिनेशन. दुसरा म्हणतो, नाही मी काही परीक्षा बरोबर दिली नाही, अभ्यास भरपूर केला नाही, दोष माझा आहे. इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल. संपूर्ण जगामध्ये केलेल्या स्टडीमध्ये असं दिसून आलं, ज्या देशामधल्या लोकांमध्ये इंटरनल लोकस ऑफ कंट्रोलचं डॉमिनन्स असतं ते देश पुढं जातात, आणि जिथे एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोलचं डॉमिनन्स असतं तिथे आपली अवस्था अशा प्रकारची असते. व्हाय? आय विल गिव्ह यू व्हेरी सिम्पल एक्झाम्पल फ्रेंड्स. इन 1960, कोणत्या वर्षी, 1960 साली, तुम्ही जन्मास नव्हते आले, बरेचसे लोक मला माहिती आहे, तुमच्या चेहऱ्यावरून समजतं मला. आय एंटर्ड इन द कॉलेज. इकॉनॉमिक्सच्या वर्गात बसलो आणि प्राध्यापक शिकवत होता, इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री. जमलं? हे कोणतं वर्ष आहे मला माहीत नाही, वर्ष कोणतं आहे सांगा पटकन. 2016. आजही काय वाक्य आहे? वी आर स्टील अ डेव्हलपिंग कंट्री. हाऊ इट इज पॉसिबल? किती वर्ष झाली? 56 वर्ष झाली. 56 वर्ष एखादं राष्ट्र एकाच स्थितीत राहतं, किती अभिमानाची गोष्ट आहे. सो रिमेंबर वन थिंग, डेव्हलप इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल, ओके, गिव्ह अप एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल अँड यू विल फाइंड दॅट यू आर प्रोग्रेसिंग. सो इन्व्हेस्टिगेटर इज इंटरेस्टेड इन स्टडिंग द इन्फ्लुएन्स ऑफ इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता, आणि लोकस ऑफ कंट्रोल याचा रिलिजिओसिटी म्हणजे धर्मांधता जी आहे तो प्रकार तुमचा, त्यावर होणारा परिणाम तो अभ्यासतो आहे. तर रिमेंबर, इंटेलिजन्स इज इंडिपेंडेंट व्हेरिएबल, लोकस ऑफ कंट्रोल इज ऑल्सो इंडिपेंडेंट व्हेरिएबल. अँड वॉट इज डिपेंडंट व्हेरिएबल? रिलिजिओसिटी इज डिपेंडंट व्हेरिएबल. सो नाऊ आय कॅन पुट इट इन टू टू वे फॅक्टोरियल डिझाईन. वॉट आय शॅल डू? आय शॅल सिलेक्ट दोज सब्जेक्ट हॅविंग हाय इंटेलिजन्स अँड एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल. जमलं? कोण? हाय इंटेलिजन्स अँड एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल. देन हाय इंटेलिजन्स अँड इंटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. लो इंटेलिजन्स, एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल अँड हाय, लो इंटेलिजन्स, इंटर्नल लोकस ऑफ. फोर ग्रुप्स आर देअर. यू विल फाइंड दॅट रिलिजिओसिटी इज मोर अमंग दोज हू आर हॅविंग लेस इंटेलिजन्स अँड प्रिडॉमिनन्स ऑफ एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल. अशा स्टडीला कुणी चॅलेंज करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. Nobody will challenge, because independent variable is defined correctly, dependent variable is also defined correctly. Then the whole research is framed or put into research design, and here you can use two-way analysis of variance. You can study main effect intelligence, main effect locus of control, and interaction of intelligence and locus of control, and you can draw the conclusions correctly. Marathit samdavun sangu? Okay. Mi don prakarche loka nivadle, konte je high intelligence che ahet ani kami buddhimatte che ahet, theek aahe, yanna locus of control scale dili ani हे जे लोक जे आहेत हाय इंटेलिजन्स आहे त्यांच्यामध्ये काहींमध्ये एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल आहे, काहींमध्ये इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल आहे. तर 4 समूह झाले माझ्याजवळ, उच्च बुद्धिमत्ता आणि इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल, उच्च बुद्धिमत्ता आणि एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल, कमी बुद्धिमत्ता आणि इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल, कमी बुद्धिमत्ता आणि एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल. ठीक आहे, 4 ग्रुप झाले. तुम्ही शास्त्रीय भाषेत कसं म्हणतात, A1 B1,
दुसरं ए वन बी टू, तिसरं ए टू बी वन आणि ती चौथं ए टू बी टू. ओके, झालं फॅक्टोरियल डिझाईन तुमचं. आणि टू वे अनुवा तुम्हाला शिकवला आहे मी आत्ताच. त्या टू वे अनुवामध्ये आपण मेन इफेक्ट ए काढला, मेन इफेक्ट बी काढला आणि इंटरॅक्शन इफेक्ट सांगितलं. आणि तुम्हाला मी त्याचं इंटरप्रिटेशन लिहून दिलं आहे, पहा. ऑन द बेसिस ऑफ दॅट कॉन्फिडंटली यू कॅन ड्रॉ द कन्क्लुजन्स. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स ऑर प्रॉब्लेम्स रिगार्डिंग, प्लीज आस्क. सर, तुम्ही इटिओलॉजिकल कॉजेस सांगितले, तर माझं अपब्रिंगिंग किंवा माझ्या पेरेंट्सचं एज्युकेशन आणि माझी डेव्हलपमेंट, तर माझं अपब्रिंगिंग इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल, वेअर ॲज माय ग्रोथ इज ऑर माय डेव्हलपमेंट इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. हे अशाच पद्धतीचं ते रिलेशनशिप आहे. तर मग आपण जेव्हा मी माझा जो रिसर्चचा टॉपिक आहे विमेन प्रिझनर्स, सर ह्याच्यात त्यांचा आधीचा आणि नंतरचं जे काही डेव्हलपमेंट आहे, तर त्याच्यात मध्ये जे मीन वाईल ट्रेनिंग दिलं जाईल, दॅट ट्रेनिंग इज इंटरव्हेनिंग दिस व्हेरिएबल. करेक्ट. ओके, आणि मग त्यात डेव्हलपमेंट इज अ डिपेंडंट व्हेरिएबल ऑन वॉट एव्हर फॅसिलिटीज विच आर मेड अवेलेबल टू देम, अँड फॅसिलिटीज आर इंडिपेंडंट व्हेरिएबल. ऑफकोर्स, इन बिटवीन वॉट एव्हर दॅट यू आर गिंग, दॅट इज कॉल्ड इंटरव्हेनिंग व्हेरिएबल. नाव यू सी, यू आर युझिंग इंटरव्हिनिंग व्हेरिएबल. So you are examining the effect of the intervening variable. So intervening variable here is independent variable, and any change or development observed is dependent variable. Okay? Any other question? Friends, well, I hope I have answered your questions properly. Thank you for listening me patiently.